कोपरगाव शहर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान एका वाहनामध्ये 60 किलो चांदी आढळून आली. यासह 35 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहरातील साई कॉर्नर येथे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई खारतोडे नवाळी गृहरक्षक दलाचे कोळपे आणि थोरात हे नाकाबंदीसाठी तैनात होते. यावेळी मारुती सियाज कार इथून जात असताना वाहन चालक तोंडाला मास्क न लावता गाडी चालवत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी ही गाडी थांबविली असता संबंधितांना मी हार्ड विक्री करणारा व्यापारी असून माझ्या गाडीत काहीही नाही असं त्याने सांगितलं. संशयावरून निरीक्षक वासुदेव देसले यांनी गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवरील भाग फुगीर दिसत होता. या सीटची चेन खोलली असता आतमध्ये पांढऱ्या रंगाची गोणी लपवलेली होती. या गोणीमध्ये चांदी सदृश धातूचे ठोकळे आढळून आले. या संदर्भात पोलीस निरीक्षक देसले यांनी वाहन चालकास विचारणा केली तेव्हा तो उडवाउडीचे उत्तर देऊ लागला. संशयावरून या इसमाला अटक करण्यात आली आहे. वाहन चालकाचं नाव सौरभ अनिल पाटील असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे व्यापार करीत असल्याचं स्पष्ट झालंय. या गोणीमध्ये 60 किलो चांदी आढळून आली. या संदर्भात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी माहिती दिली. सहायक फौजदार संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत. अभिषेक दिशानुज कोपरगाव.